कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनी चित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. मोर्या मोर्या बघत काय राहिलास, इकडे उभा रा, पुढची कविता म्हण. परीक्षा 8 दिवसावर आली आणि एक ओळ पाठ नाही अजून, म्हण म्हण. आपण मोठे दाढीवाले अहावीर बाया की किती ते आम्हाला ठाऊकी, तडप आमच्या शिवरायाची तुम्हा माहिती नका, दाविता खुशाल की का फुका, तुम्हा सारखे असतील की ती लोळविले नरवणी. अरे 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 मोर्या, सरळ कविता म्हटलीस तर काय तुझ्या तीर्थरूपांचे चव्वल खर्च होणार आहे, हातवारे कशाला करतोस, हावभाव न करता म्हण. अहो पण आपा, आमचे मास्टर म्हणतात की हावभाव करून कविता म्हटली की जोर येतो आणि कविता ही नीट लक्षात राहते. मूर्ख आहेत तुमचे मास्टर. आता पुढच्या कविता सुद्धा उद्यापर्यंत पाठ व्हायला हव्यात, कळलं? हावभावाशिवाय मी पाठांतर घेणार आहे, चल पाठ करायला लाग. हसत बसली नसती, तुझं पाठांतर घेतो आता महिने. हे काय, हा कसला कागद? हलती कशा या लाटा, फूक फुलतो शरीरी काटा, बाई काटा का हो दूर राहता, यमुना जरी खेळू खेळ कन्हैया का लाजता. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता कार्टे महिने अभ्यासाच्या पुस्तकात ही असली सिनेमातली छचोर गाणी आणि ह्या ह्या वयात तू मोठी 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 झाली की काय करशील? पण ते माझं नाही अप्पा, आईला गुलाबाजींनी लिहून दिले ते आणि तिने चुकून तो कागद माझ्याच पुस्तकात ठेवला आणि आम्हाला मात्र उगीच मार. बरं ठीक आहे ठीक आहे, उगी उगी महिने रडू नको, उगी उगी म्हणतो ना. हा चल उद्या उद्यापर्यंत सगळं पाठ कर, मग मी घेतो तुझं पाठांतर, जा. हाजीर झाली कार्टी, अभ्यास करायला नको, नापास झाला तर सखू मोलकर्णीला काढून तुम्हाला ठेवीन धुळी भांडी करायला. बसलात की नाही रे? आता कशी आली? वाईट काम होत अप्पांच्याकडे. काय ग, काय काम काढलं सखू? नाही म्हणजे त्याचं काय अप्पा, माझ्या मावळणीचा लेख आलाय मुलकातून, त्याच्या पोटा पाण्याचं जमवायचं होतं जरा, तेवढ्या जरा जमवून दिलं तर लई उपकार होतील गरीबावर. म्हणजे नोकरीचं म्हणतेस होय? हातीच्या हल्ली नोकऱ्याला काय तोटा, असं कर त्याला देहू रोडला पाठव, लढाई चालू आहे ना, सरकारला नवीन माणसं हवीच आहेत. हो या बया, त्या दारू गोळ्याच्या कारखान्यात म्हणजे एकदा इस्फोट झाला आणि 50-50 ठिकऱ्या झाल्या, तसंच नवं नको ग बाया, असलं बंगाळ काम. बरं ठीक आहे, मग त्याला कुठल्या तरी कारखान्यात लावून देऊ. हो पण आपा, त्या कारखान्यात नकोच बघा, ते आंग मेहनतीचं काम नाही झेपायचं त्याला, तसा अशक्त थायतो तुमच्या वाणी. त्या परीस तुमच्याकडे ठेवला तर झाडलोट घरकाम झालंच तर लहान पोरांना सांभाळायचं, चिट्याचा पाट्या पोचवायच्या, असली सौमदी काम मन लावून करील त्यो. जेवण खाऊन चापाण्याला पैसे दिलं आणि कधी मध्ये सिनेमाला पैसे दिलं का झालं काम. हो का बाय, वा अगं, पण संबंध कडायचं काम काय असतं दिवसभर? हे आहेतच की नाही तर तुम्ही समजाने मिळून ठेवा की त्याला, म्हणजे ते आपल्या वाड्याचे मालक बाबासाहेब, ते कुलकर्णी आणि तुम्ही, मग तर झालं का नाय. तू असं कर सखू, त्याला उद्या घेऊन ये. वय वय लय उपकार होतील बघा. वय वय ठीक आहे. चिमणराव चिमणराव, काही क्वेश्चन बिस्टन विचारा. नाही म्हणजे प्रश्न बिश्न नाही बाबासाहेब, तुम्हीच विचारा, पहिला मान तुमचा. मी म्हणजे तुमचं म्हणजे. बरं ठीक आहे, मी विचारतो. काय नाव तुझं? रामा. रामा, अरे संबंध नाव सांग तुझं. रामा बिवा मांडवकर, मुक्काम पोस्ट केळशी, जिल्हा रत्नागिरी, तालुका दापोली, बाप मय. अरे अरे, काय कोर्टात साक्ष दिशा देतोस की काय अजून मधून? नाव गाव आणि पत्त्यात चक्क बाप मयत हे सांगायची काय गरज होती कोर्टातल्या सारखी? तसं नाही, मग तुम्ही विचारणारच बाप काय करतो, तर अगदूगर सांगून टाकलं. आमच्या तिघांच्याही घरची कामं करावी लागतील. होय, चौघांची असती तरी बी करेन. मुलं सांभाळावी लागतील. हो किती आहेत त्याच्याशी तुला काय करायचं?
आम्ही पुरवू तेवढी सांभाळायची. संध्या वाड्याची सांभाळीन साहेब. असा लाईनीवरती आहे. भाजी आणावी लागेल. संध्यांची आणीन ना. पगार किती घेशील? तुम्ही द्याल तर घेईन साहेब. मला वाटत बाबासाहेब सुकर. हो ठीक आहे बाप. नाही अरे कुलकर्णी बाबासाहेब ते मग ठीक आहे. आम्ही तुला कामावर ठेवलं. उद्या 7:00 हजर हो. काय रे वय. अरे मग पाया पडकी समजायच्या मेल्या. काही रिद्बात हाय का नाही तुला? अंदाते हाय ते. अरे कशाला. काऊ काऊ. अगं रामा कुठं गेलाय? अहो तो मंडईत गेलाय. अगं त्याला कशाला मंडईत पाठवलं? आता हद्द झाली बाई तुमची. अहो सगळ्यांची मंडई त्यानेच करायची असं ठरलं नाही का? आणि पुन्हा स्वस्तात भाज्या आणतो. स्वस्त? हो तुम्ही आणता त्यापेक्षा नेहमीच आणा. अर्धा आणा स्वस्त आणतो. शेजारच्या कुलकर्णी काकू सुद्धा हेच म्हणत होत्या. आणि रामा खरंच हुशार आहे हो. अहो परवा मालकांच्या घरातले दिवे गेले तर फू बसवून दिवे चालू केले ना त्यानं. फू? हो हा हा फ्यूज फ्यूज. फू काय म्हणते? फू म्हणे फ्यूज फ्यूज. फूज म्हणाले मी. एवढं हसायला काय झालं? आणि काय हो तुम्ही मला हसताय पण तुम्हाला तरी येतो का तो काय बसवायला? काय ग सुनबाई रामाबद्दल का बोलणं चाललंय? बाकी रामा अगदी हुशार आहे हो. चिमण हुशार आहे खरंच. आता काय आणखीन दिवे लावले? अरे दिवे कसले लावतोय तो. पण मी आता गुंड्याकडे गेले होते की नाही त्याचे पोहे आणि पापड पोचवायला तर त्यांनी मला इथून टांगा करून दिला. तू आणतोस ना नेहमी टांगा. त्यावेळेला आपण 8 आणे देतो की नाही गुंड्याच्या घरापर्यंत. यांनी मला 4 आणण्यात ठरवून दिला. आता बघ. आता काय बोलायचं मी काऊ. खरंच आपण नशीबवान आहोत. अगदी आदर्श नोकर आपल्याला मिळालेला आहे रामा. म्हणजे भाजी स्वस्तात आणतो, टांगा स्वस्त करून देतो आणि फ्यूज बसवतो. तू आत्ताच म्हणालीस. आणि सायकल शिकला ना त्याच्यामुळे निरोपही पटापट पोचवतो. आणि गणितात सुद्धा त्याला चांगली गती आहे. अहो परवा आपल्या मोरूचं अडलेलं गणित चुटकीसरशी सोडवून दिलं ना त्याने. हो गावाला शाळेत शिकत होता ना तो. असतात का त्यांची मुलं हुशार? वडील हुशार असले की. तुला सांगू का कुठले गडी दिवसभर काम केल्यानंतर रात्री हौसेनं इंग्रजी शिकतील. पण हा शिकतो हो. म्हणजे तो आता इंग्रजी पण शिकायला लागलाय. शिकवतो कोणत्याला? आपला मोरू मैना वाड्याचे मालक बाबासाहेब अगदी सगळे हौसेनं शिकवतात त्याला. त्यांच्या अडगळीची खोली सुद्धा त्यांनी राहायला दिलीय. अगं त्या मोऱ्याला म्हणावा स्वतःचा अभ्यास करत गाढ हो. मूर्ख इंग्रजी शिकवतोय आणि बाबासाहेब शिकवतात का? बर बर. एवढं ते शिकवताय ते राहिलं बाजूलाच. रात्रीची जेवण झाल्यावर पत्ते कुटायला आणि कॅरम खेळायला नाही ना जाते गुंडा भाऊजींकडे. लगेच माझे पत्ते काढायला. वहिनी अहो वहिनी वहिनी हे घ्या व्हेजिटेबल. एकदम चीप आणि फ्रेश आहे. हो अरे इंग्रजी फाडफाड बोलायला लागलंय हो. आई साहेब आणि ही तुमची पोस्ट कार्ड. हा 10 आणली आहे तेवढ्याच पैशात. अरे इतकी कशाला? अहो वहिनी असं काय करता? 2 पैशाला 1 कारण. म्हणजे 4 आणायची 8 झाली की नाही? तेव्हा मास्तरना म्हटलं अहो मास्तर एवढी एकदम घेतली आहे तेव्हा 2 वर टाका की. टाकला त्याने पण टाकला 2 वर. अरे म्हणून 10 आली. पण म्हणजे तू पोस्टात गेला होतास का मंडईत? 2 वर टाक म्हटल्यावर त्यांनी 2 कारण टाकली शेंगांसारखी. हे बा तू म्हणजे अगदी. हा काओ काओ मी जरा गुंड्याकडे जाऊन येतो. हा अगं हे काय माझ्या खिशात एवढेच पैसे? अगं पैसे घ्याल तेव्हा मला जरा सांगत जा. एक दिवस भर रस्त्यात माझी फजिती कराल. पण मी नाही घेतले तुमच्या खिशातले पैसे. कोणी? देवा पुढे ठेवायला सासूबहिणीच घेतले हो ना. आता तेवढा काळ यायचा बाकी राहिलेला आहे. मी चोऱ्या करते हो चिमण. अरे मेल्यानं माझी हाड गेली आता मसण वाटी. आणि आता मी चोऱ्या करते. आई तू अर्थाचा अनर्थ करू नकोस. काऊ ना काय तुझ्यावर आळ घेतला नाही ती आपलं सहज. काय रे बाबासाहेबांचं ना हातावरचं क्लॉक चोरीला गेले. मोऱ्या गाढवा इकडे इकडे तुझ्या गालावर हातावरचं क्लॉक उमटवतो इकडे. हे हे असलं इंग्रजी तू त्या रामाला शिकवतोस कसं होणार आहे तुझं? मोरू इकडे ये बाळ. काय झालं सांग बघू. अगं आई त्या बाबासाहेबांच्या हातावरचं घड्याळ चोरीला गेले. हो का मेल्यानो? अरे मनगटावरचं घड्याळ चोरीला जाईपर्यंत याची झोप कशी संपत नाही मी म्हणते. इका झोप आणायची कसो?
हा बाई पण तो बाबासाहेब एकदा जेवून आडवारला ना की त्याचा नुसता आजगर होतो. नाहीतरी वाड्यात हल्ली फार चोऱ्या व्हायला लागल्यात हो. बरी आठवण झाली. हो परवा आपल्या कुलकर्ण्यांच्या दुकानातले 2-3 शिवलेले कपडे चोरीला गेले म्हणे. काऊ म्हणजे माझ्या खिशातले पैसे देखील चोरीलाच गेले की काय? अगं बाई सुन बाई, मग माझी चांदीची नैवेद्याची वाटी सापडत नाहीये ती बहुतेक चोरीलाच गेली की काय? या अहो 7-8 दिवस झाले विचारीन विचारीन म्हणते. काय ते आमचं चांदीचं निरंजन चुकून तुमच्याकडे आलंय का? 7-8 दिवस झाले मिळतच नाहीये का चांदीचं निरंजन? आमच्या सासूबाईंची नैवेद्याची वाटी सापडत नाहीये. मी आता तुमच्याकडेच येणार होते विचारायला. म्हणजे वाटी पण गेली का? अहो 4-5 दिवस झाले सारखी शोधते पण सापडत नाही अजून बघा. अहो काकू तुमचं निरंजन चोरीला गेलं असलं पाहिजे असं मला वाटतं. हो म्हणजे ह्याचा अर्थ वाड्यात हल्ली फार चोऱ्या व्हायला लागल्यात. आपण सगळ्यांनी मिळून मालकांना एकदा सांगायला हवं. हो पण मालकांना काय विचारायचंय? त्यांचं घड्याळ नाही का चोरीला गेलं? कुणाचं? मालकांचं. मालकांचं घड्याळ चोरीला गेलं? अरे रे. हो अरे रे. हो बरं झालं. हा म्हणजे काय काकू? अहो मालकांचंच घड्याळ गेलं म्हणून बरं झालं. कारण ते आहेत श्रीमंत, आपण गरीब. आपलं गेलं असतं तर वाईट नसतं का झालं? आता सांग सगळ्यांना. नाही खरं सांगितलं असतं टाळकं. अरे अरे तुला मारतो कशाला? काय झालं? तू कसं याच्या बरोबर सांगतो? हा इथं मुकाड्यानं उभा रा. अरे काय झालं? मी तुमच्याकडे यायला निघालो. हा तर आमच्या चौकातला तो सूरज मल आहे ना, त्याच्या दुकानापाशी मी एका इसमाला पाहिजे. म्हणलं हा कोण? हा रामा. म्हणलं रामा कसा असेल या वेळेला? तू लवकर सांग रे, थोडक्यात सांग रे, लवकर तपशील. हा तर हा रामा यावेळी इथं कसा? हा म्हणून मला संशय. मी त्याच्या मागे जाऊन उभा राहिलो तर त्याच्याकडे मला हे घड्याळ मिळालं. हे घड्याळ त्याच्याकडे? आपण म्हणजे त्या सूरजमल? हा त्या सूरजमलच्या दुकानात हे चोरीचे व्यवहार चालतात म्हणून तर मला संशय आला. मी म्हणलं हे वीर इथं काय करतात ते बघूया म्हणून त्याच्या मागे जाऊन उभा राहिलो. आणि जेव्हा माझी खात्री पटली की हे घड्याळ यानं विकायला आणलंय तेव्हा मागच्या मागे त्याचं मनगट असं पकडलं. नाही दोन दणके. नाही तो ते सगळं दणके बणके दिलं सगळं सांगू नकोस. मला कळलं काय ते का रे रामा हरामखुरा, म्हणजे हे बाबासाहेबांचं घड्याळ तू चोरलास रे? हे धंदे कधीपासून शिकलास? अरे मोर्या मोर्या, अरे मोर्या जा बाबासाहेबांना लवकर बोलून घेऊन ये जा. घडा मिळालंय. छान काम फिरले तिथे राहायला जागा दिली तर माझी चांदीची वाटी सुद्धा तूच चोरली. बाबासाहेब तुमचं घड्याळ हे बघा. हा मिळालं. अहो काल दुपारी हे गुप्त झालं होतं ते तुम्ही खुशाल म्हणजे तुमच्या हातावरती लावून फिरताय? माझ्या हातावर नाही. हो मग हे ह्या रामानं चोरलं होतं, गुंड्यानं ते परत आणलं रामासकट. हो रामानं? रामानं चोरलं? काय हे घड्याळ तू चोरलं? काय काय मी काय विचारतोय? व्हॉट आय एम आस्किंग यू. हा काय डेली कसं झालं तुला? डेली नाईटला मी तुला इंग्रजी शिकून वाईज केला, राहायला तुला खोली दिली, त्याचे तू असे खांबते नाही. म्हणजे काय हरामखोर? माझ्या गिरायकाच्या 5 चाटे चोरीला गेले. किती किती? 5. उपास खोटा आहे, घेऊ नका सांगून ठेवतो. चोरून ते चोरून दंबाजी करतो. आणखीन काय लपवलंय? थांबा मेला नाही पण जर खरं सांगितलं नाही तर 5 मिनिट. गुंड्या भाऊ माझा ऐका, त्यापेक्षा आपण असं केलं तर खोलीची झडती घेऊया. म्हणजे चोरलेला सगळा माल सापडेल. अर्थात या हरामखोरांनी विकला नसला तर? गुड आयडिया, गुड आयडिया. स्टँड अप रामा, स्टँड अप. म्हणजे चावी दे, चावी दे तुझ्या खोलीची, आम्ही झडती घेतो. चावी दे, चावी चावी ऑफ युअर अपार्टमेंट. खोट बोलतो वर आणखी ना. चावी यू लायर. चावी नाही म्हणून सांगतोय. गुंड्या भाऊ तुम्ही त्याला पक्का धरून ठेवा आणि तिथे घेऊन या. समजलं? तोपर्यंत मी खोली उघडतो आणि बघतो सगळं काय आता येते. चला हो कुलकर्णी, चला बाबासाहेब. उघडा उघडा उघडा. बघा बघा हा सापडल्या माझ्या चड्ड्या सापडल्या. म्हणजे गिरायकाच्या? गिरायकाच्या. हरामखोर कपडे चोरल्याने मला तमाशा. तुला मी खोली दिली होती
ते काय चोरीच्या वस्तू स्टोअर करून ठेवण्यासाठी? हे फौजदार साळुंके आले, चिमणराव मारायचा अनुभव आहे. ओ चिमणराव हे काय बाबासाहेब, अहो काय झालं काय? आणि हे काय, याला काय झालं? म्हणजे याला तुम्ही लोकांनी मारलं? तर मारला अहो, शूटिंगच करणार होतो. नुसतं मारावरती भागवलं नशीब समजा, चोऱ्या करतो वाड्यावरती थीप साला चोर. आम्हाला कशाला नेमलंय सरकारनं? नाही म्हणजे तुम्हाला कायदा हातात घ्यायला कोणी सांगितलं होतं? अरे चोरी केली म्हणून त्याला मरेपर्यंत मारलात तुम्ही? तो अगदी निश्चित पडलाय. पण जर का तो मेला बिला तर सगळे फासावर दार पटापट उळीन. कोणी मारलं याला इतकं? कोण तो हरामखोर? आपण नाही, आपण नाही. मी त्या हात देखील लावला नाही, बोट देखील लावलं नाही हो त्याला. कुलकर्णी खोटं बोलू नका. मी सांगतो की हे कुलकर्णी आणि चिमणराव दोघही त्याला मारत होते. काय मी म्हटलं की पोर वय आहे, जाऊ द्या, सोडून द्या त्याला. शेम हिम, शेम हिम. पण ऐकायलाच नाही म्हणालात तुम्ही, शेम हिम म्हणालात. अहो पण फौजदार, मी आई शपथ सांगतो मी त्याला हात सुद्धा लावला नाही. नाही नाही, अहो मला एक माशी सुद्धा नेम धरून मारता येत नाही, तर मी त्याला कसा मारीन? आणि शिवाय मी पहिल्यापासून जरा अशक्तच आहे ना, त्याच्यामुळे मी काय त्याला असं मारणार बिरणार नाही. पण काय मारवे त्याला, वळ पहा कुलकर्ण्यांचा वळ. मारायची पद्धत गुंड्या काय काळा निळ त्याला चिमा. नाही फौजदार साहेब, म्हणजे कायदा आम्ही सगळ्यांनीच हातात घेतला आहे आमचं जरा, पण रागाच्या भरात हे घडलं. आणि उद्या जर हा समजा मेला, हा जर उद्या मेला तर सगळ्यांच्या वतीनं मी एकटा फासावर जाईन. इतके निकरावर येऊ नका. पण मी तुमच्या वाड्यातला म्हणून तुम्हाला एक सल्ला देतोय. काय? हे जर का बाहेर फुटलं ना तर हा फौजदारी गुन्हा ठरेल. तेव्हा याची नीट काळजी घेऊन याला काय ते औषध पाणी करा. आणि मुख्य म्हणजे हा बरा होईपर्यंत याला गुपचूप एखाद्या खोलीत ठेवून द्या. हो आणि मी या वाड्यातला असलो तरी मला यातलं काहीही माहीत नाही असं पक्क लक्षात ठेवा. रामाऊ आता कसं वाटतं तुम्हाला? असं वाटतं? अरे बापरे बाबासाहेब, याला ताप भरलाय. एक करता भलतच होणार असं दिसतंय. बाबासाहेब बाबासाहेब, तुम्ही एवढं नको तो मारायला आला. मी कुठे मारलाय? परती राहून द्या तुम्ही. आता असं करा, वाटीत ना थोडं तेल आणा. तेल? खोबरेल तेल माझ्या अंगाला लावलं ना की बरं वाटेल. तेल आणा बाबासाहेब. तुम्ही ब्रँडी घेता? ब्रँडी घेतो, त्याचा इथं काय संबंध आहे? तुम्हाला थोडीशी हवी आहे? तसं नाही हो, त्यातली थोडीशी याला पाजली ना तरतरी येईल. तरतरी? हा बरोबर आहे, मग मी नंतर आणतो. पण ते चिमणराव डॉक्टर मुंगळ्यानं घेऊन येणार होते, त्याचं काय झालं? चिमणरावांचं आले आले आले. डॉक्टर या, या डॉक्टर या, या बसा बसा डॉक्टर बसा 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 डॉक्टर बसा. हा असं वाटतंय रामा. काय झालंय काय याला? नाही म्हणजे आम्ही तो रामा सायकल वरून पडला, त्याला मागून टांग्याने धडक दिली जोरात. हो तरी नशीब हा हाडं बिडं काही मोडली नाही. सगळे फक्त मुका मार बसलाय, मुका मार आणि ताप थोडासा चढतोय. अरे अरे थांब, घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको. आता मी दवाखान्यात गेलो ना की मी औषध पाठवून देतो, ते घे म्हणजे मग तुझा ताप उतरेल. आणि त्या औषधाबरोबरच मी एक लोशन पाठवतो. लोशन? ते लोशन याच्या सगळ्या अंगाला हळूहळू चोळा, म्हणजे त्याची सगळी सूज उतरेल. डॉक्टर डॉक्टर, माझा घसा लई दुखतोय. मग मी आता निघतो, कुणाला तरी पाठवून औषध आणि लोशन मागून. ठीक आहे, तसं घाबरण्यासारखं काही नाहीये, पण शक्यतो त्याच्या कला कला प्रवण घ्या आणि मधून मधून त्याचा ताप घेत राहा. आणि मुख्य म्हणजे आज रात्री सगळ्यांनी याच्यावर नीट लक्ष ठेवायला पाहिजे. नाही नाही, त्याची काळजी नको. म्हणजे मी आणि चिमणराव अधून मधून बसणार आहोत. ठीक आहे, मग मी चलतो. चिमणराव चिमणराव,
5 रुपये घेतले. 5 रुपये. मी काय म्हणतोय की आपण याला रामाला इथं कोंडून ठेवलाय हे कोणाला कळता कामा नाही. तो कुठेतरी पळून गेलाय असं लोकांना वाटलं पाहिजे. बरोबर आहे. मी तुम्हाला काल काम सांगितलं होतं त्याचं काय केलं? केलं ना. हा केलं ना. हे काय मी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन आलेलो आहे. उद्या ती येणार आहे. कुलकर्णी. कुलकर्णी कुठे? रामा भिवा यास उद्या येणार पेपरात. रामा भिवा यास असशील तिथून परत ये. बरोबर. तुझे सर्व अपराध तुला माफ आहे. तुला कोणीही बोलणार नाही. तू गेल्यापासून बाबासाहेबांनी अन्न सोडले आहे. मी असू द्या. आणि खाली नाव आहेत सगळ्यांच्या. बाबासाहेब घरवाले जीवीजो आणि कुलकर्णी टीडी लंडन. लंडन. टेलर्स डिप्लोमा लंडन पुस्तक मागून यांनी केलेला. तो रामा औषध घ्या. औषध. तोंडला एक कडू झालं. कडू झालंय. मग साखर हवी आहे का? साखर देऊ. साखर. साखर नको. बरं नको तर नको. आग्रह नाही. आग्रह नाही. मला मोसंबीचा रस हवाय. हो बरफ टाकून. मोसंबी. डॉक्टरने सांगितलं होतं ना. तुम्ही बाबासाहेब मोसंबीचा रस घेऊन या बर्फ टाकून. पाय चेपताय का? नाही. मग मी मोसंबीचा रसच आणतो. रामा. आपण काय रे? माझं डोकं लई दुखतंय. माझी आई असती ना तर ती चेपीत बसली असती. हो आई ग. असं कर, घटकाभर मलाच तुझी आई समज. आई. हो रामा. उगी उगी. हो हा आता की नाही तुझा ताप उतरला ना. मग कुळकर्ण्यांचा शिरा खायचा ना आपण. आपण वा 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 वा. शिरा खायचा ना आपण. याच्या बापण गेलं. कसं कळत नाही हो कुळकर्णी. अहो आता तो ओरडला तर आफत होईल ना. सगळं बेंड बाहेर फुटेल. काय एवढं शिऱ्यासाठी करता तुम्ही? हा जरा त्याच्या कलाकारांना घ्या. कलाकारांना घ्या. शिऱ्यासाठी काय? मी जरा ऑफिसला जाऊन वेळ झाली ऑफिसला जायची. हे बाबासाहेब आले. काय आणलं? मोसंबीचा रस. मोसंबीचा रस. काय रामभाऊ मोसंबीचा रस पिणार ना? घ्या बघू. बाबासाहेब गिलासातून नको. मार खाऊन माझं तोंड सुजलंय ना. मला चमच्या चमच्यानं पाजा ना. चमच्याने. बरं बरं पाजले. हो पाजले. जरा धरा. मी पाजतो. हा सांभाळ ना. आणखी हवे का? आणखी. काय कसं काय वाटतं? बरं वाटतं ना? आता बरा दिसतोय. हो हा बरा दिसतोय. कशाने असं इतकं गुरासारखं बडवल्यावर जिता राहिला हेच नशीब समजा. अहो काय मारणं का काय हे? एकतर जीव जाईस तो मारलत आणि पुन्हा त्याच्याकडच्या वस्तू मी परत घेतल्या. मग फायदा काय त्याचा? फायदा म्हणजे आम्ही आमच्या वस्तू याला परत द्यायच्या आणि चोरलेल्या कमाल आहे. हराम. म्हणजे काय? शिवी द्यायचं काम नाही. सांगून ठेवते. तुमचं कुणाचं पोर असत तर मारलं असतं का? असं ते काय नाही. मी स्वतःच पोलिसात जाते आणि कंप्लेंट देते. याला महाराष्ट्रावर मारला करून ठेवते. डोक्यात राग घाल. सखुताई तुम्ही जात पोलिसात. भीते का काय? नको सखुताई. नको. तू नको जाऊ पोलिसात. अगं आप्पासाहेब बाबासाहेब कुलकर्णी साहेब यांनीच तर मला अन्नाला लावला. शिकून शाना बी केला. तेव्हा तेव्हा मी त्यांचे उपाय कसे विसरू? तू नको जाऊ पोलिसात. बाबासाहेब आप्पासाहेब मला माफ करा. मी चुकलो.
चुकलो मला माफ करा. बघा 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 पोराला पश्चाताप झाला या तर तसा मुळात वाईट नाही तो पण इथल्या संतीनं बिघडला. बर मग नाही जात मी पोलिसात आपा. छान हो छान अवो जो तारील त्योच मारील की खरं का नाही रामा. तू काय बी काळजी करू नकस बघ तू बी त्यांना मुला परमानच आहेस ते करतील तुझी समजूत. नको बाबा ते पोलिसांचं लचण. हा काय हवं ते मागून घे त्यांच्यापासनं सांगतेस मी. मला बाबासाहेबांचं घड्याळ हवंय. घड्याळ म्हणजे कमाल करतो मी घड्याळ वगैरे कमाल करता पण माझं घड्याळ म्हणजे रामभाऊ आता उठा या या. हा अरे गुलामा आता आणखी काय हव सांगितेस नी. मला कुलकर्ण्यांचं निरांजन हवंय. दूर तसं द्या देऊन टाका. थोडक्यासाठी नको जाऊ जातो जातोय ना. आता मात्र नी घे चोरा. चला चला आता चला. आता चला भाऊ हो चल. आता आणखी काय राहिलं अप्पासाहेब. हा काय अप्पासाहेब तुमची आठवण. माझी आठवण म्हणून हा रुमाल घेऊन जाव चांगला आहे. हो आता मोठा रुमाल नको. मला तुमची चांदीची वाटी हवी आहे. आई काय म्हणते. अरे खोरात खूप लाड पुरवले तुझे. आता निघतोस हरू नाही मी म्हणतो प्रत्येक गोष्टीला घ्यायची. उद्या आईची नकळत आणली. बर चल निघा आता मुका. अशक्त चालायचं महाराज चालवणार नाही त्याला. टांग्यातूनच न्याय हवा. आता टांगा फुकट येतो का सांगा. हा फुकट म्हणजे तुला पैसे पाहिजे काय. अरे चिमणा हे पैसे घे आणि जा हो आता. चिमण्या 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 गाढवा माझा खिस्सा म्हणजे तुला काय स्वतःची प्रॉपर्टी वाटली. खुशाल पैसे काढले सांग त्या हराम खोराला वाटले. अरे गुंड्या गुंड्या रागावू नकोस. तू आणि मी काय तीन आहोत का. आणि शिवाय तूही त्याला मारलं होतंस म्हणजे तुला थोडी शिक्षा हवीच नाही का. शिक्षा आपण सुटलो नाही का. नाही ते माझा दिवसाचा पगार द्या. कुलकर्णी नाही देऊन टाका. नाही आता तुम्ही आणला होता तो तुम्हीच द्या. देऊन टाक. सकुदा